पालघर जिल्ह्यामध्ये मागील आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून या पावसामुळे पालघरमधील शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे। पालघरमध्ये 75,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर भातशेती केली जात असून अनेक कुटुंबांचा भातशेती हा एकमेव उदरनिर्वाहाचा आधार आहे। मात्र मागील 2 ते 3 वर्षापासून सतत होणाऱ्या अतिवृष्टी, चक्रीवादळाचा बसणारा तडाखा यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। मागील आठवड्यात सलग 3 ते 4 दिवस पावसाने पालघर जिल्ह्यात दमदार हजेरी लावली। या पावसामुळे पालघर जिल्ह्यातील भात शेतीत तयार झालेला पीक चांगला झोडपून निघाला आहे। अनेक ठिकाणी तयार झालेलं पीक पाण्याखाली गेल्याने शेतकरी अस्मानी संकटात सापडला आहे। राज्य सरकार नेहमीच कोकणाला मदत करण्यास कमी पडत असल्याचं समोर येत आहे। आधीच मागील 2 वर्षापासून कोरोनाचं संकट डोक्यावर घोंगावत असताना पुन्हा एकदा भात शेती अडचणीत सापडल्याने पालघरमधील शेतकरी हवालदिल झाला आहे। याबाबत सरकारने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे। पालघरमधील शेतकरी आम्ही आहोत, इथे जमलेलो आहोत शेतावरती। काल परवा पाऊस आलेला, 8 दिवसापासून पाऊस पडत आहे। या पावसाने आमचं शेतकऱ्यांचं हातातोंडाशी आलेलं भात, अगदी आता कापणीवर आलेलं भात हे अशा प्रकारे सगळं रुजून आलेलं आहे। आणि शेतकऱ्याला दुसरा काही, आता शेतकऱ्याच्या हाती काहीही पडणार नाही अशी परिस्थिती झालेली आहे। तरी शासनाने ही आमच्या अडचणीची गंभीरतेने लक्ष देऊन सर्व शेतकऱ्यांना, मला तर वाटते सर्वांचं सारखंच झालेलं आहे सरसकट, पिकाचे नुकसान भरपाई देण्याची कृपा करावी, तरच शेतकरी उभा राहील आणि पुढच्या वेळी काहीतरी आम्ही पुन्हा शेती लावू शकतो आणि निर्वाह करू शकतो। आता सध्या आलेला आहे, पुढे दसरा दिवाळीचा सण आलेला आहे। या सणामध्ये आम्ही जर काय आलं हातामध्ये, थोडंसं भरपाईचे पैसे आले तरी पण आम्ही दिवाळीसारखा सण साजरा करू शकतो, मुलाबाळांना काहीतरी चांगलं खाऊ घालू शकतो। बाकी आताची परिस्थिती आहे तर आमच्या डोळ्याला पाणी येणारे ही सगळी बाब झालेली आहे। याची गंभीरतेने शासनाने दखल घ्यावी। आणखीन दुसरं काय, जो मुसळधार पाऊस आपल्या भागात पडला त्याच्यामुळे भात शेती आणि त्याच्यासोबतच उडीद, तूर, नागली, वरी ह्या पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। खरं तर ही पिकं तयार झाली होती आणि कापणीच्या प्रतीक्षेत होती। आता गेली 1-4-5 वर्ष झाली ह्या भागात म्हणजे भातशेती उत्पादक शेतकऱ्यांना अतिशय निसर्गाचा फटका बसत आहे। कधी अतिवृष्टी होते, कधी पाऊसच नाही आणि ह्याच्यामुळं शेतकऱ्यांचं ही शेती परवडेनाशी झालेली आहे। म्हणजे आजकाल शेती फक्त आपण एक इब्रत वाचवण्यासाठी शेती भात शेती करतोय की शेत मोकळं राहिलं तर लोकं हसतील, पण आज तुम्ही जर खर्चाचा एक हे काढला, त्याचा ताळमेळ आपण घेतला तर निश्चितच अजिबात ही शेती परवडत नाही। कारण मजुरीचे दर वाढलेले आहेत, भात बियाणं किंवा खतं, औषधं, अवजारं ह्यांचे दर अतिशय वाढलेले आहेत आणि त्याच्यामुळे ही शेती परवडण्याशी झालेली आहे। आणि शासनाने त्वरित ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि आगामी काळासाठी बी बियाणं हे मोफत शेतकऱ्यांना उपलब्ध झालं पाहिजे। पालघरमधील पोटनिवडणूक येत्या 5 तारखेला आहे आणि सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी ह्या त्या निवडणुकीच्या रणधुमालीत आहेत, पण शेतकरी आज संकटात आहे। त्याच्यामुळं आपल्या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत माननीय दादाजी भुसे, तसंच ह्या भागातील जे आमदार खासदार आहेत त्यांनासुद्धा मी विनंती करेन की सर्व पक्षभेद विसरून आपण एकत्र येऊन शेतकरी आज संकटात आहे त्यांना आपण सहकार्य केलं पाहिजे, हीच मागणी मी या ठिकाणी करेन। ताज्या घडामोडींसाठी पालघर न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।